नमस्कार अक्षर अक्षरयात्री मंचातर्फे मी रसिका तुळजापूरकर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते यावर्षी मराठी राजभाषा दिनानिमित्त अक्षरयात्री मंचाने मोठा तीन दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या तीन दिवसीय कार्यक्रमात आपल्याला वेगवेगळे साहित्य प्रकार वेगवेगळ्या कलाकृती अक्षर यात्री मंचाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत या कार्यक्रमांमध्ये आपल्याला अनेक मुलाखती सुद्धा ऐकायला आणि पाहायला मिळणार आहेत तर अक्षरयात्री मंचाच्या मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमातल्या पहिल्या वहिल्या मुलाखतीचं पुष्प आज आपण गुंफत आहोत युवा व्यक्तिमत्व आज आपल्या बरोबर आहे अतिशय प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व श्री अनिकेत आमटे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी पृष्ठरोग्यांचं पुनर्वसन करून आनंद वन उभं केलं आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांनी हा समाजसेवेचा वारसा लोकबिरादरीच्या माध्यमातून पुढे चालू ठेवला आणि आता त्यांचे चिरंजीव अनिकेत आणि दिगंत यांनीही स्वतःला या समाजसेवेत झोकून दिलंय हेमल कसाच्याही पुढे आणखी दुर्गम परिसरात प्रामुख्याने शिक्षणाचा प्रसार आणि इतरही अनेक लोक उपयोगी कामे ही आमटेंची तिसरी पिढी राबवत आहे खर तर राजकारणातील घराणेशाही किंवा व्यवसायातील पिढीजात व्यवसाय अशा गोष्टी आपल्यासाठी अगदीच सामान्य वाटणारे आहेत पण समाजकार्यातील अशी उदाहरणं अतिशय दुर्मिळ असतात आणि आमटे कुटुंबीय त्यापैकीच एक आपल्या आजोबांपासून घेतलेलं हे समाजसेवेचं व्रत समर्थपणे आणि आनंदाने पेलणारे बाबा आमटेंचे नातू डॉक्टर प्रकाश आमटेंचे चिरंजीव श्री अनिकेत आमटे यांच्यासोबत आपण हा आपल्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू करत आहोत सरांचं खूप खूप स्वागत करते यात्री मंचावर धन्यवाद सर मुलाखतीला सुरुवात करते आणि मुलाखतीच्या सुरुवातीलाच मला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आपल्या अतिदुर्गम भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेविषयी आणि आपल्या एकूणच तिथल्या कार्याविषयी दोन हजार पंधराला आपण ती शाळा सुरू केली साधना विद्यालय या नावाने पाच मे दोन हजार पंधरा एक तर लोक बिरादरी ही सत्तावीस किलोमीटर लांब आहे ते आजही रस्ते नाही लाईट नाही कम्युनिकेशन साठी फोन सारखी सुविधा नाही पावसाळ्यामध्ये हा प्रदेश आजही जगापासून तुटतो आणि त्यामुळे आपल्याला त्या भागामध्ये पावसाळी शाळेला सुट्टी द्यावी लागते उन्हाळ्याची सुट्टी देता येत नाही तर असं त्या गावामध्ये शाळा सुरू करणं असं काही आपली म्हणजे अ काय म्हणतात त्याला की आमची काही अशी इच्छा किंवा आम्ही करणार होतो असं नाही पण लोक ती आपण शाळा सुरू केलेली आहे आपल्याला लोकांनी खूप फोर्स केला दोन हजार पंधराला त्या भागातली अठरा गाव आहेत जी पावसाळ्यामध्ये जगापासून तुटतात तर त्या अठरा गावातली सगळी लोक जवळपास लोकबिरादारी प्रकल्पामध्ये येऊन आम्हाला भेटली आणि त्यांनी त्यांच्या काही अडीअडचणी आहेत त्या सांगितल्या त्यापैकी ही एक अडचण होती की त्या भागातली मुलं फार शिक्षणामध्ये फारच मागे राहिलेली आहे तिकडच्या सगळ्या गावांमध्ये शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत पण त्या शाळांमध्ये अठराही गावात शाळा आहेत पण त्या अठराही गावातल्या शाळांमध्ये पाहिजे तसं शिक्षण किंवा शिक्षक शिकवायला जात नाही किंवा आठवड्यातून एकदाच येतात आणि अशा बऱ्याच कंप्लेंट्स त्या गावकऱ्यांच्या होत्या आणि त्यामुळे त्यामुळे आमचे मुलं पुढे शिक्षणाला पोरकी होतात त्यामुळे ते शिक्षक तुम्ही त्या भागामध्ये जर शाळा सुरू केली तर आमच्या मुलांना नक्की फायदा होईल कारण लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आपण गेले सत्ते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष तिथे काम करतो आहोत आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आपल्या कामावर बसलेला आहे आणि आपल्या शाळेतून बरेच मुलं डॉक्टर इंजिनियर वकील म्हणजे लोकबिरादरीच्या शाळेतले बरेच मुलं डॉक्टर झाले इंजिनियर झाले वकील शिक्षक पोलीस फॉरेस्ट मध्ये अनेक मुलं कामाला लागले आहेत बऱ्याच ठिकाणी ला हे पण मुलं आपल्या गेलेले आय आय टी पण करतायत मुलं वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या फील्डमध्ये आज तुम्हाला त्या आमच्या शाळेतली मुलं दिसतील सगळीकडे कामाला लागलेली तर ते एक खरं पाहिजे तर प्रेरणादायी होतं सगळ्यांसाठी की लोक बिराजे शाळेतली मुलं इतकी शिकली आणि यांनी जर काम सुरू केलं आपल्या भागामध्ये निलगुंडा गावामध्ये किंवा त्या भागामध्ये तर नक्की आपल्या मुलांचा पण विकास होईल यांच्या माध्यमातून म्हणून लोकांनी विनंती केली दुसरी त्यांची मागणी होती की दवाखान्याचं तुम्ही त्या भागात दवाखानाही नाहीये आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस येतो तेव्हा आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येत नाही कारण ओढे नाले खूप आहेत ते भरले एकदा पाणी भरलं नदी पण आहे नद्या नदीला पूर आला तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि पावसाळ्यामध्ये होणारे मुख्य रोग म्हणजे मलेरिया आहे त्या भागामध्ये मेंदूचा मलेरिया होतो सेरिब्रल मलेरिया त्यांनी होणारे मृत्यू खूप आहे जंगल असल्यामुळे डास खूप आहेत तिकडे तसंच तस सर्पदंशाच्या काही केसेस असतात ज्यांनी मृत्यू होऊ शकतो अशा एक दोन तीन डिमांड्स त्यांच्या होत्या की तुम्ही त्या भागामध्ये जसं हेमलकसामध्ये तुम्ही लोकबियादीच्या माध्यमातून आम्ही जे शाळा आणि आरोग्यासाठी काम करतो तर तेच परत तुम्ही तिकडे सुरू करा असं त्यांची इच्छा होती अजून वाढवावं हो म्हणजे दुसऱ्या गावांमध्ये पण हे एक असं पॅरल सिस्टम आपण चालवल्यासारखं होतं एकोणीसशे त्र्याहत्तरला हेमलकसा या भा भागामध्ये भामरागड या भागामध्ये गव्हर्नमेंटच पोहचली नव्हती म्हणजे शासकीय व्यवस्थाच नव्हती म्हणून बाबा आमटेंनी त्या भागामध्ये काम करायचा निर्णय घेतला आणि प्रकाश आमटेंनी तो पुढे वारसा चालवला तसं आत्ताची परिस्थिती नाही आहे आत्ताची परिस्थिती मध्ये भामरागड भागामध्ये विविध प्रकारच्या शाळा तिथे आलेल्या आहेत गाव तिथे शाळा आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत रुरल हॉस्पिटल आहे ग्रामीण रुग्णालय आहे भामरागडामध्ये तर ती परिस्थिती त्र्याहत्तरची वेगळी होती आणि आत्ताची ही परिस्थिती वेगळी आहे जेव्हा आम्ही काम करतोय ती त्यामुळे याही या काळामध्ये जर सरकार एवढं इन्व्हेस्ट करतंय आदिवासी विकासासाठी पण पाहिजे तसा विकास आपल्याला दिसत नाही आणि म्हणून मग लोक आपल्या मागे लागली की तुम्ही त्या भागामध्ये शाळा सुरू करा मग विचार केला की हेमलकसाची जी लोकबिरादरीची आश्रम शाळा आहे ती साडेसहाशे मुलांची आहे आणि ती निवासी शाळा आहे मुलं तिथे पहिली ते बारावीची मुलं तिथे राहतात आणि ती, ती शाळा पहिल्यांदा आपण मराठी माध्यमातून चालवली आणि आता का आता गेल्या चार पाच वर्षामध्ये ती आपण सेमी इंग्लिश केलेली आहे आणि मग सेम इंग्लिश केल्यावर आम्हाला अनुभव आला की मराठीपेक्षा यांना इंग्लिश थोडं लवकर समजतं कारण माडिया ही बोली भाषा आहे याला लिपी नाही आहे स्क्रिप्ट नाही आहे त्यामुळे तुम्हाला त्यांना शिकवायचं असेल तर तुम्हाला इंग्लिश मराठी किंवा हिंदी या तीन भाषांपैकी ज्याला लिपी आहे त्या भाषेतच शिक्षण द्यावं लागणार होतं त्यामुळे नेलगुंडाला जेव्हा आम्ही शाळा सुरू करायचा निर्णय घेतला तेव्हा मी आणि माझी बायको समीक्षा आणि काही कार्यकर्ते यांनी मिळून निर्णय घेतला की आपण जी नवीन शाळा सुरू करत आहोत ती इंग्लिश इंग्रजी माध्यमाची का करू नये म्हणून आम्ही मग ठरवलं सगळ्यांनी मिळून की तिथे सुरुवात करताना इंग्रजी माध्यमाची करावी आणि बालवाडी पहिली दुसरी या तीन वर्गांना आपण मराठी इंट्रोड्युसच करत नाही तिसऱ्या वर्गामध्ये त्यांना त्या थर्ड स्टँडर्डला आपण त्यांना मराठी तिथे इंट्रोड्यूस करतो असं ती अशा पद्धतीची ती शाळा आहे आणि आज त्याला सहा पाच सहा वर्ष झाली म्हणजे पंधरापासून आपण सुरू केली आदिवासीच्या जागेवर आपण ती शाळा भाड्याने जागा घेतली आणि त्या जागेवर आपण ती शाळा सुरू केली हे भाड्याने घ्यावी घ्या ते काही भाड्याने घ्या वगैरे असं म्हणाले नव्हते पण एका गरीबाची जागा आपण ज्या घेतो आहोत तर आपल्यालाच ते बरोबर वाटत नाही की आपण ती फ्रीमध्ये घ्यावी म्हणून मग ती भाडे करार करून आपण त्या जागेवर शाळा सुरू केलेली आहे आता ती बालवाडी ते पाचवीपर्यंत ती शाळा झालेली आहे आणि जवळ दीडशे विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत आणि जवळपासच्या अकरा खेड्यातील मुलं तिथे शिकायला येतात आपण ती मुद्दाम डे स्कूल ठेवली आहे कारण ती इतकं दुर्गम भाग आहे की त्या भागामध्ये हॉस्टेल चालवणं त्यांचं सगळं बाकी पालन पोषण करणं खूप अवघड आहे त्यामुळे ही मुलं बिचारी वाईट वाटतं आपल्याला की ती सहा सहा किलोमीटर चालत रोज शाळेमध्ये येतात पण काही पर्याय नाही पण ती आनंदाने येतात याचं आम्हाला फार कौतुक आहे की ते आनंदाने आल्यामुळे शिक्षकांचाही उत्साह टिकून असतो की जवळपास पंच्याण्णव शहाण्णव टक्के ही रोज असते आजारी पडलं तरच मूल शाळेमध्ये येत नाही पण अदरवाईज मुलं सगळी रोज आनंदाने शाळेत येतात मग सकाळी आल्यावर त्यांच्यासाठी आपण ब्रेकफास्ट देतो कारण लांबून चालत येणार सहा किलोमीटर चालणार ती मुलं आणि मग आल्यावर त्यांना ब्रेकफास्ट देतो नंतर मग शाळा सुरू होते आणि दुपारचं जेवण पोटभर असतं आणि रोज विविध प्रकारचं जेवण असतं त्यामुळे ते एक अन्नामधून जे काही त्यांना जीवनसत्व मिळायला पाहिजे त्या आणि पोटभर अन्न मुख्य म्हणजे पोटभर अन्न त्यांना मिळावं आपण असा सातत्याने प्रयत्न करू विविध प्रकारचा आणि पोटभर अन्न देतो आपण त्यांना असं आणि जाताना जेव्हा ते घरी जातात परत चालतच जायचं आहे घरी तर दुपारी आ, तीन वाजता शाळेला सुट्टी होते आणि तीन नंतर मुलं परत चालत घरी जायला लागतात आपण बऱ्याच जणांना सायकली पण वाटल्या पण रस्ते इतके खडतर आहेत त्या भागात की सायकल चालवणंही थांबत थांबत उतरत उतरत असंच चालवावं हो लागतं आणि बऱ्याच लवकर खराब होतात त्या सायकली सारख्या सातत्याने आम्हाला त्या मेंटेन कराव्या हो लागतात अशा अशा प्रकारची ती शाळा आहे नेलगुंडा नावाच्या ना गावामध्ये आहे ही शाळा हेमलकसापासून सत्तावीस किलोमीटर लांब आणि नेलगुंडाला ला लागूनच इंद्रावती नावाची नदी आहे आणि ते नदीच्या पलीकडे आपण बघितलं तर तो छत्तीसगडचा प्रदेश आहे त्यामुळे छत्तीसगडच्या गावातली पण तीन चार मुलांची ऍडमिशन आपल्या शाळेमध्ये गेल्या वर्षी झाले आहेत तर कोरोनामुळे थोडस फार म्हणजे नुकसान मुलांचं झालेलं आपण सगळीकडेच अनुभवतो आहे तसं ग्रामीण भागामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात नुकसान झालेलं तरी आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न केला की शाळा बंद राहू नये म्हणजे शाळा बंद ठेवूनही शाळा कशी चालू ठेवता येईल तर झाडाखाली कुठे घेता येईल का शाळा शिक्षकांनी खूप मेहनत घेतली त्यांनी शाळा असे पहिल्या लॉकडाऊन मध्ये बंद ठेवली थोड्या वेळ काही एक दीड महिना पण नंतर जे चालू केली ती कधी बंद केली नाही म्हणजे शिक्षकाच्या घरी किंवा कुठेतरी झाडाखाली कुठेतरी जंगलामध्ये अशा शाळा आम्ही ते भरवत राहिलो आणि मुलांना कारण तो तो जर टच सुटला असता तर जरा कठीण गेलं असतं मुलांबरोबर परत तो रॅपो जाऊन ते आता व्यवस्थित आता तर व्यवस्थित चालू या लॉकडाऊन मध्ये काही आम्ही ते बंद केलेली नाही ते व्यवस्थित चालू आहे त्या शाळा आणि मुलं अगदी म्हणजे तिसरीतली मुलं तुमच्याशी चांगली मध्ये बोलतात तर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आपण ज्या शाळा सुरू केली तेव्हा साताऱ्याची दोन मुलं होती जी इंजिनियर जस्ट पास आउट झाली होती इंजिनिअरिंग आणि त्यांनी एक वर्ष देण्याचं ठरवलं दे होतं मग ते आले तिथे आणि त्यांना भाषेचा प्रश्न होता माडिया बोली भाषा होती कारण पहिली दुसरीला पहिल्या बालवाडीला तुम्हाला माडिया येणं मस्त आहे कारण त्या मुलाला एकही शब्द हिंदी इंग्लिश मराठी कळत नाही त्यामुळे शिकवताना त्यांच्या सोबत आम्ही दोन आदिवासी टीचर घेतले जे आपल्या शाळेत शिकलेले होते त्यांना सोबत घेतलं आणि शाळेला सुरुवात केली आणि या मुलांना पण माडिया जे होते थोडं थोडं माडिया शिकायला लावलं काही दिवस आधी बोलवलं आणि शाळा व्हायच्या आधी आणि लोक बिरादरीच्या आश्रम शाळेत त्यांना थोडं भाषा शिकण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यांनी भाषा लवकर आत्मसात केली आणि मुलांशी त्यांचा पण फार चांगला त्यांनी पण फार चांगलं काम केलं एक वर्षभर त्यानंतर वैभवी नावाची एक मुलगी होती तिनी पण तीन वर्ष तिथे छान डोंबिलीची मुलगी होती तिने पण चांगलं काम केलं त्या शाळेमध्ये आणि आता आपल्याकडे जे टीचर्स आहेत ते सगळे त्या आजूबाजूच्या खेड्यातलेच आहेत की जे तिथेच शिकले आदिवासीच आहेत आणि अ शिकून परत वापस गावाकडे आलेले आहेत आणि त्यांना मग आपण टीचर म्हणून तिथे कामाला ठेवलं आपल्या शाळेमध्ये आणि ते उत्तम काम करत तिथे कारण एक तर त्यांचं भाषा ही माडी आहे समाज समाजात आ, ते ते -पट आ, त्या समाजातली ही मुलं आहे त्यामुळे ते एकरूप लवकर होतात मुलं त्यांच्याशी डिस्कस लवकर भाषेचा प्रश्न येत नाही कुठे मुलं काही अडचणी असतील तर ते त्यांना फटाफट सांगतात फक्त एवढंच आहे की जे टीचर्स आपण आता त्या शाळेमध्ये कामाला लावले आहेत ते थोडीशी मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकलेली आहे आणि त्यांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकवायचंय तर त्यासाठी थोडीशी तयारी करून घ्यावी लागते शिक्षकांची त्यामुळे समीक्षा जी, जी माझी पत्नी आहे ती शिक्षकांचं सा ट्रेनिंग सातत्याने घेत असते त्यांच्यावर मेहनत घेत असते आणि शिक्षक मुलांवर मेहनत घेतात असं ते शाळेचं स्वरूप आहे दर आठवड्याला त्यांची मीटिंग ठरलेली असते आणि पुढच्या आठवड्यामध्ये काय शिकवायचं आणि कशा पद्धतीने शिक्षण द्यायचं आणि त्या पद्धतीने शाळा आहे खरंच म्हणजे आपण गांधीजींची ही शिकवण आहे आणि बाबा आमटेंनी पण कायम असं सांगितलेलं आहे की गावाकडे चला खेड्याकडे चला आणि मला अक्षरयात्रीच्या प्रेक्षकांना हे सांगताना खूप अभिमान वाटतोय आनंद होतोय की अनिकेत सर यांनी सातवी पर्यंतच शिक्षण हेमलकसामध्ये तिथल्या शाळेत घेतलेलं आहे आणि नंतर त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण मोठ्या शहरामध्ये येऊन घेतलेलं आहे आणि असं शिक्षण घेऊन पुन्हा ते आपल्या घरातला वारसा समाजसेवेचा पुढे चालवण्यासाठी खेड्यात अशा दुर्गम भागात जाऊन कार्य करतात आणि मला या सगळ्या समस्या ऐकताना अडचणी ऐकताना हेच वाटलं की आपण शहरात शिक्षण घेतो शहरी वातावरणात वाढतो आणि यातल्या दोन टक्के समस्या पण आपल्या वाट्याला आलेल्या नसतात तर हे सगळं ऐकताना खूप अंगावरती ऐकूनच काटा येतो मला पुढचा प्रश्न असाच विचारायचा आहे की या मुलांची शाळेतल्या मुलांची ही सगळी समस्या आहे आणि ती सोडवण्याचा आपण सगळे प्रयत्न करत असता पण असा काही प्रसंग आहे का त्या मुलांबद्दलचा की कुठली समस्या आहे आणि त्यातून मुलांनी स्वतःहून काही उपाय शोधलेले आहेत किंवा तुमच्या मदतीने मुलांनी काही उपाय शोधलेले आहेत असा कोणता प्रसंग आहे का शाळेतल्या मुलांचा कसं असतं की भाग हा फार दुर्गम आहे त्यामुळे त्या, त्या भागात येताना जंगलातून मुलांना यावं लागतं आणि बरेच वेळा पालक कामात असतात त्यामुळे चार पाच मुलं मिळून एकत्र छोटी छोटी मुलं बिचारी वयाची पाच वर्ष पाच ते दहा वयोगट आहे तर ती एकमेकांना धरून अशी धरून म्हणजे सोबत एकत्र येत असतात आणि त्या भागामध्ये जंगली श्वापद म्हणजे अस्वलींचा भीती जास्त आहे अस्वली भरपूर आहे तिकडे अस्वलांशी एकदा त्यांचा पाला पडला होता एकदा पालक मुलाला सायकलवर घेऊन येत होते सकाळी सकाळी शाळा होती थंडीचे दिवस होते आणि धुक पडलं होत खूप आणि फार दूरच काही दिसत नव्हतं हो अगदी जवळ गेल्यावर त्यांना हो अस्वल दिसली रस्त्यावर उभी असलेली आणि मग त्यांनी सायकल टाकून दिली मुलगा मागे बसला होता आणि दोघांनी झाडावर ते दोघेही झाडावर चढले अस्वलानी मग सायकलीवर हल्ला केला नशीब त्यांचं चांगलं होतं की त्या पडलेल्या सायकलीवर त्यांनी हल्ला केला आणि त्या सायकलीची मोडतोड केली आणि यांचा प्राण वाचला हे वरती झाडावर चढल्यामुळे दुसरी घटना अशी आहे की मुलं एकदा शाळा संपल्यावर घरी निघाली आणि घरी निघाल्यावर शाळेच्या अगदी बाहेर गेल्यावरच अस्वल आणि तिची दोन पिल्ल त्यांना दिसली आणि ती त्यांच्या मागे लागली कारण जेव्हा पिल्लं असतात अस्वल अस्वलांना तेव्हा फिमेल जी असते ती आई जी असते ती अग्रेसिव्ह असते खूप त्यामुळे तिला नॅचरली तिला वाटणार की आपल्या पिल्लांना काही होऊ नये म्हणून ती अटॅक करते त्या पंधरावीस मुलं जवळपास होती बाहेर पडलेली शाळेच्या आणि शाळेच्या बाहेर पडल्याबरोबर लगेचच अस्वल त्यांना दिसलं आणि ते त्यांच्या मागे लागले पिल्ला सकट मुलं समोर धावतायत आणि अस्वल मागे आणि त्याची पिल्ल मागे धावतायत जवळपास एक एक किलोमीटरच्या जवळपास ही मुलं धावली त्यानंतर अस्वलाने डिरेक्शन बदललं नाहीतर फार कठीण गेलं असतं म्हणजे काय काय होईल काही सांगता येत नाही अशा वेळेस या सगळ्या गोष्टी होत असतात अशा भागामध्ये याला काही पर्याय नाही म्हणजे ऑप्शन असं काही नाही काय करणार ज्या वेळेस जसं सुचेल त्यावेळेस तसं ते वागतात काही पर्यायच नाही म्हणजे सर्पत अंशांनी गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी आमच्या शाळेतली दुसरीतली मुलगी तिथे दिवसभर शाळेत खूप चांगली होती खेळली आनंदाने आणि मग घरी गेली रात्री झोपली सकाळी ती मृत अवस्थेतच आढळली तिच्या बाजूला साप होता सर्पदंशाने तिचा मृत्यू झाला आदल्या दिवशी शाळेत आलेली मुलगी दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू होतो हे फारच दुःख आहे ती कारण जमिनीवर झोपतात त्या थंडीच्या दिवसामध्ये थंडी, दिवसा थंडी आमच्याकडे प्रचंड असते त्यामुळे ती ऊप मिळण्यासाठी त्यांच्या झोपडी जोपड़े असतात झोपड्यांमध्ये आग लावलेली म्हणजे आपण शेकोटी पेटवलेली असते छोट्या प्रमाणात तर त्यांनी आग त्याने ऊप निर्माण होते आणि थंडी ह्या सापाला पण थंडी खूप वाजते त्यामुळे सापही ही शोधत असतो आणि यांचे काही वगैरे असे आपल्यासारखे काही घट्ट नसतं सिमेंट माती सिमेंट कॉन्क्रीटचं घर नसतं त्यामुळे मातीच्या घरात हे राहत असतात त्यामुळे आणि जंगलामध्ये घर असतं त्यामुळे साप हे काय त्यांचाच एरिया असतो ते शोधत उब उब जिथे असेल तिथे शोधत शोधत ते पण जातात थंड रक्ताचा प्राणी आहे तो असं जाऊन त्यांनी त्या ध्वंश केला मुली के, त्या मुलीला आणि त्याचा त्याच्यात मृत्यू झाला घरात लाईट नाही काय झालं काही कळायला मार्ग नाही असा प्रश्न असतो रात्रीतून काय झालं आणि अगदीच सकाळी ती मृत अवस्थेत आढळली फारच धक्कादायक होतं आमच्यासाठी साइटी अशा काही घटना विचित्र घडत असतात त्या भागामध्ये तेव्हा फार त्रासदायक असत सगळे ही परिस्थिती तिथली खरंच म्हणजे आम्ही आपण शहरातली लोक रस्त्यावरच्या कुत्र्या मांजरांना सुद्धा घाबरतो आणि आपल्या मुलांनी एखाद्या कुत्र्याला हात लावणं हे आई वडिलांसाठी इतकं कौतुकाचं असतं आणि तिथली याच वयाची मुलं अशा जंगलीश वापदांसोबत राहणं हा त्यांच्या आयुष्याचाच एक भाग आहे आणि अशा परिस्थितीत म्हणजे नैसर्गिक असेल किंवा अशा जंगली वापदांच्या अशा सगळ्या परिस्थितीत या मुलांची शाळेला येण्याची शिक्षण घेण्याची जिद्द खरच अं कौतुकास्पद आहे आणि वाखाणण्याजोगी आहे आणि त्यांना ही शिक्षणाबद्दल वाटणारी गोडी याचं श्रेय आपल्या सगळ्यांचं आहे अर्थातच आणि मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण बोलताना उल्लेख केला माडिया भाषेबद्दल तिथल्या आणि मराठी तिथल्या मुलांना लिपी नसल्यामुळे शिकवणं अवघड जातं तर मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आपली ही मुलाखत सुरू आहे मला त्या संदर्भातच प्रश्न विचारायचा आहे माडिया भाषेबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आणि तिथली मुलं तिथली माणसं कितपत मराठी आता समजू शकतात शिकली आहेत आणि तुम्ही सर्वजण माडिया आता कितपत शिकला आहात असा माझा प्रश्न आहे नाही आम्ही जे तिथे राहतो लहानपणापासून राहतोय त्यामुळे आम्हाला ही भाषा ती अवगत झालेली आहे मुख्य म्हणजे आमच्या म्हणजे समीक्षा माझी पत्नी असेल दिगांची पत्नी असेल यांनी पण ती भाषा आत्मसात केली म्हणजे माडिया शिकल्याशिवाय तुम्हाला त्या भागामध्ये काम करणं कठीण जात तिथे माडिया शिकल्यावर आणि ती आपुलकीची भावना पण निर्माण होते बोलताना करताना समीक्षा आणि अनघा या दोघही दोघींनी पण भाषा ती आत्मसात केलेली आहे त्यामुळे अनगाला पेशंट तपासताना ते सोपं जातं तिच्या त्यांच्याशी बोलताना समीक्षाला इकडे शाळेमध्ये मुलांशी बोलताना शिक्षकांशी बोलताना पण त्यामुळे भाषा ही फार महत्वाची आहे आणि मग त्याच्यातून मग त्यांना मराठी शिकवणं असं ते आहे आपल्याकडे काय पन्नास किलोमीटर चाळीस किलोमीटर भाषा बदलते मराठीच भाषा असते पण वेगवेगळ्या पद्धतीने बोलल्या जाते तर फक्त ती आपण त्याला अशुद्ध भाषा आणि असं नाव ठेवतो पण ते तसं नसतं जिथे जसं आहे ते तिथलं ते शुद्धच असतं त्यामुळे तो आ, ते कधी आम्हाला ते पटलं नाही की आमची इकडची भाषा बरेच जण म्हणतात की पुण्याची भाषा जी आहे ती चा, सर्वात चांगली आहे किंवा शुद्ध आहे शुद्ध मराठी बोलल्या जाते किंवा पुस्तकात लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या शुद्ध आहेत पण असं मला वाटत नाही प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठे मराठवाड्यात जाल विदर्भात याल जळगाव त्या भागात खानदेशात जाल पुण्यात जाल मुंबईत जाल प्रत्येक ठिकाणी मराठी ही बदलत जाते आणि त्याच्यातच मजा आहे खरं आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यातच खरं ते शिकण्यात ऐकण्यात बोलण्यात त्या त्या लईमध्ये तुम्ही बोलता वेगवेगळ्या पद्धतीने आणि फार चांगलं वाटतं तेव्हा ऐकायला त्यामुळे भाषेला कधी नावं ठेवू नये मातृभाषा असते प्रत्येकाची बोलण्याची पद्धत असते त्यामुळे मग हे माड्या आम्ही शिकून घेतलं सगळ्यांनी काम करताना ती फार आम्हाला उपयोगी पडते त्यांच्याशी डिस्कशन करतानाही ते उपयोगी पडत वेगवेगळ्या ठिकाणी कारण अजून शिक्षणाचा प्रसार प्रचार खूप मोठ्या प्रमाणावर त्या भागात झालेला नाही कारण एक एका एक शाळेमुळे खूप मोठा चेंज तुम्हाला दिसणार नाही आज अनेक शाळा त्या भागामध्ये आला आल्या आहेत तुम्हाला जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे शासकीय आश्रम शाळा आहेत अनुदानित ता आश्रम शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा आहेत एकोणीशे शहात्तर ला जेव्हा लोकबिरादरीची आश्रम शाळा सुरू झाली तेव्हा त्या भागामध्ये शाळाच नव्हती म्हणून आपण सुरू केली होती शाळा पण आता बऱ्याच शाळा शासनाने त्या भागात सुरू केल्या विकासाच्या दुरदृष्टीने पण पाहिजे तसा त्याचा आउटपुट आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात काही आपल्याला दिसत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात जो खर्च केला जातो आदिवासींच्या नावावर त्या पद्धतीचं कार्य तिकडे होताना असं आपल्याला दिसत नाही फार स्लो मंद गतीने विकास आहे कारण तेवढ्या दुर्गम भागामध्ये काम करण्याची इच्छाशक्ती पाहिजे अगदीच मोजके टीचर्स आहेत जे बाहेरच्या शाळेमधले आहेत की, की ते त्यांना खरोखरच वाटतं की मुलांनी शिकलं पाहिजे त्यामुळे असं शंभर टक्के आपण म्हणू शकत नाही की हे चांगल्या शाळा नाही आहेत पण काही शिक्षक खरोखरच मन लावून शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि मुलांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतात आपल्या शाळेतले तर टीचर्स सगळे करतातच काम पण इतर शाळेतली काहीच टीचर्स अगदी मोजकी आहेत की जी त्यांना खरोखरच वाटतं की आदिवासींचा विकास व्हायला पाहिजे त्यामुळे त्या दृष्टीने ते पण प्रयत्न करत असतात पण त्याला फारच गती फारच कमी आहे आणि मध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये तर फार आम्ही विचित्र गोष्टी अनुभवल्या कारण ज्या जी मुलं ग्रॅज्युएशनला होती ती दोन दोन वर्ष दीड दीड वर्ष घरी राहिली त्याच्यातल्या बऱ्याच मुलांनी लग्न करून टाकली त्यांचं शिक्षण थांबून गेलं फारच म्हणजे ते फार दुर्दैवी आहे म्हणजे शिक्षण थांबलं की सगळं थांबतं मग बऱ्याच मुली प्रेग्नंट राहिल्या त्या काळामध्ये खूप गोष्टी अशा ग्रामीण भागामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये घडल्या ते लॉकडाऊनचा फार वाईट परिणाम आम्ही अनुभवला तिकडे शिक्षणा काही जणांनी शाळा पण सोडली म्हणजे ते दीड दोन वर्ष शा, मुलं शाळेत आले नाही तर त्यांनी शाळा पण सोडली आपल्यासारखं प्रत्येक जण काम नाही करत ना आपण गाव तिथे जाऊन ते मुलांना शिकवत होतो मुलांना बोलवत होतो आम्ही आमचा कसा उद्देश आहे की आ, ही गरज आपली आहे आम्ही जेव्हा काम करतो ना असा विचार करतो की आम्ही आपण आदिवासीसाठी काम नाही करत त्यांनी कोणी आपल्याला पत्र लिहून बोलवलं नाही की तुम्ही आमच्यासाठी काम करा तुम्ही आमच्यासाठी शाळा चालू करा दवाखाना चालू करा असं काही नाही त्यामुळे मग आपला विचार असा आहे की आपण इथे आलेलो आहे ती आपली गरज आहे आपली खाज आहे म्हणून आपण हे काम करतो तर या उद्देशाने काम केले आप की आपल्याला फ्रस्ट्रेशन येत नाही दुसरं आपल्या ह्याच्यातून काही अपेक्षा पण नसते त्यामुळे अपेक्षा भंग होत नाही तुमचा आणि आपलं आपल्यावर काम करत आहे तर सातत्याने आणि रिझल्ट कधी मिळेल काय मिळेल याचा काही नेम नसतो रिझल्ट कधी मिळाला आता आश्रम शाळा जेव्हा शहात्तर ला सुरु केली एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवला पहिला मुलगा डॉक्टर झाला हे वीस बावीस वर्ष तुम्ही काम केल्यानंतर एक मुलगा डॉक्टर होतो एम डी गायनिक होतो तेव्हा कुठे तो पहिला तो रिझल्ट म्हणायचा आपण तो की आपल्या शाळेमुळे मुलगा माडिया समाजातला पहिला मुलगा डॉक्टर बनला असं ते आहे सगळं आणि माडिया पूर्णपणे वेगळी भाषा आहे द्राविडियन त्याचं हे आहे आणि म्हणजे तेलगूच्या त्या भागात जवळ तिथे आंध्र प्रदेश किंवा आता तेलंगणा जवळ जवळ आहे त्यामुळे ऍक्सेंट थोडासा तसा आहे पण त्याला लिपी नाही स्क्रिप्ट नाही आणि थोडस तेलगू सारखं तुम्हाला वाटेल थे, समझ ते पण समज तेलगु आणि याच्यातही फरकच आहे तेवढा काही साम्य नाहीये आणि वेगळीच आहे बोलीभाषा या भागात अजून गोंड पण समाजातली लोक आहेत माडिया वेगळी आणि गोंड वेगळी गोंडी अजून थोडी वेगळी भाषा आहे वतनकार पण आहे हलबी पण लोक आहेत वेगळे हे चार पाच प्रकारच्या वेगवेगळ्या भाषा तुम्हाला तिथे त्या भामरागड तालुक्यातच अनुभवायला मिळतील असं ते प्रत्येक भाषा वेगवेगळी आहे आ, ते मजा असते भाषेचा अभ्यास करणाऱ्याला खरोखरच ते जर त्याला खरोखर मनापासून करायचं असेल तर त्याने त्याच्यावर पीएचडी करावी इथपर्यंत एवढा मोठा तुम्हाला साठा तिथे मिळू शकेल खर सर तुम्ही म्हणालात ते आणि तुमच्याच एका मुलाखतीमध्ये मी ऐकलं होतं की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा तिथे गेलात तेव्हा संपूर्ण कपड्यातला माणूस पाहून तिथली माणसं घाबरायची म्हणजे हे हे खूप भीषण वास्तव आहे आणि तुम्ही असंही म्हणाल होता की आम्ही तिथे परदेशी माणसं होतो त्यांच्यासाठी तर हा सगळा रिझल्ट मिळणं आणि ही वाटचाल खरंच खूप खडतर आणि संयम ठेवून करावी अशीच करावी लागणार अशीच आहे तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला की साताऱ्याची दोन मुलं आली आणि त्यांनी काम केलं किंवा डोंबिवलीची एक मुलगी आली आणि तिने तीन वर्ष शाळेसाठी काम केलं तर या सगळ्या अतिदुर्गम भागात काम करून आमटे कुटुंबियांनी हे सगळं नंदनवन फुलवलंय ती ते काम खरंच सोपं नाहीये पण या कामात मनुष्यबळ नक्कीच लागत असणार आणि तुम्ही म्हणाला तसं ते मिळतं सुद्धा पण या कामात असं सेवाव्रती म्हणून जोडलं जाण्यासाठी कसे तुमच्यापर्यंत माणसं कशी पोहोचतात आणि काय त्याची प्रोसिजर आहे किंवा आनंदवनाला भेट दिल्यानंतर तिथेच माणसं काम करण्याची इच्छा व्यक्त करतात तर त्याबद्दल काय सांगाल बऱ्याच जणांचे ईमेल येतात आजकाल ईमेलच्या माध्यमातून लोक अप्रोच होतात दुसरं सोशल मीडियाचा चांगला वापर आपण केला पाहिजे वाईट वापर खूप दृष्टी आपण बघतच असतो पण चांगला वापर केला तर त्याचा नक्की फायदा होतो तर मी अनेकदा सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी टाकत असतो आमच्या कामाबद्दलच्या असतील किंवा तिकडच्या निसर्गाबद्दलच्या असतील ज्या गोष्टी आपण सातत्याने तिथे आपण टाकत राहिलं की लोकांपर्यंत ते काम पोचत असतं लोकांना त्याच्यात उत्सुकता निर्माण होत असते आणि कधी कोणाची गरज पडली आपल्याला तर आपण अपील पण करू शकतो की या या आ, ही आ, या कामासाठी आपल्याला म्हणजे स्पेसिफिक स्पेसिफिकली असेल कुठे दवाखान्यासाठी कुठल्या नर्स लागत असेल किंवा शाळेसाठी कोणी टीचर लागत असेल तर असं आपण त्याच्यावर जाहिरात पण देऊ शकतो हो। सोशल मीडियावर आपण टाकू पण शकतो हो। त्याच्या माध्यमातून हे सगळी मुलं आम्हाला मिळाली होती जी आणि आतापर्यंत आपल्याकडे कामाला आलेली होती आ, सोशल मीडियावर त्यांनी वाचलं आणि मग त्यांनी ईमेलनी आमच्याशी संपर्क साधला मग त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आम्ही आणि खरोखर त्यांच्या शिक्षणाचा काही उपयोग होत असेल आपल्या प्रकल कि प्रकल्पाला किंवा समाजाला तिथल्या प्रकल्पाला सोडून द्या पण त्या आदिवासींना काही त्याचा खरोखर त्याच्या शिक्षणाचा उपयोग होत असेल तर मग आपल्याला आपण त्याला होकार देत असतो दुसरी गोष्ट अशी आहे की आपण एक सामाजिक संस्था चालवताना आपण काही सातवा वेतन आयोग काही देऊ शकत नाही त्यामुळे पैसा हा गौण असतो तिथे तुम्ही ये का जार, जार का जे काही आपण मानधन देतो राहणं खाणं आपल्याकडे मोकत असतं आणि वरून मानधन असतं दहा हजार पंधरा हजारापर्यंत शिक्षकाला जे ठरलेलं असतं काही गोष्टी तर हे खूप मोठ्या प्रमाणात आपण ते काही देऊ शकत नाही त्यामुळे बरेच वेळा काही लोकांना हे कमी वाटतो पगार असा किंवा काय जे काय असेल पण तुम्ही जेव्हा विचार करताय की आपण एक दोन वर्ष जाऊन तिथे काम करणार आहोत तर तेव्हा आपण पगाराचा विचार करू नये आयुष्यातली एक किंवा दोन वर्ष तुम्ही समाजासाठी दिली तर त्याचा कायमचा इम्पॅक्ट तुमच्या मनावर होतो आणि तुम्ही समाजामध्ये जेव्हा परत जाता तेव्हा जे प्रकल्पाकडून तुम्हाला मिळालेलं असतं किंवा ज्या आदिवासी बांधवांकडून तुम्हाला जे काही मिळतं त्याची त्याचं मोल ते अनमोल आहे म्हणजे त्याचं मोलच करता येत नाही त्यामुळे तुम्ही तिथे अनेक गोष्टी बघितलेल्या असतात त्या तुमच्या डोक्यामध्ये साठलेल्या असतात मेंदूमध्ये काय आणि त्या ते परमनंट त्याचा शिक्का पर मोरपत मोर्तब झालेला असतो की तिथे आपण हे बघितलं होतं तिथे मुलं हट्टीपणा करत नाही चॉकलेट मागत नाहीत जिद्द करत नाहीत कारण तिथे कधी काही नाहीच आहे त्या भागामध्ये या सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडून पण शिकण्यासारख्या असतात त्यामुळे एकदा आपण तिकडे आलो जसं दवाखान्यामध्ये जर डॉक्टर आलेत बाहेरून काम करायला त्यांनी एक वर्ष आपलं समाजासाठी तिथे दिलं तर त्याला विविध प्रकारचे रोग तिथे जे शहरामध्ये नाही आहेत त्या रोगांचा अनुभव तिथे त्याला घेता येईल हेमलकसासारख्या ठिकाणी आणि दुसरं असं आहे की परत जेव्हा तो समाजामध्ये जाईल तेव्हा आज तुम्ही बघता की डॉक्टर हा हा पेशा किती बाहेर बदनाम झाला आहे प्रचंड प्रमाणात लूट होत असते डॉक्टरांच्या माध्यमातून दवाखान्यांच्या मोठ्या दवाखान्यांच्या माध्यमातून सगळे कॉर्पोरेट कल्चर आले आहे तर त्या जेव्हा तुम्ही अशा सामाजिक संस्थेमध्ये काम कराल किंवा ग्रामीण भागात काम कराल तर नक्की जेव्हा तुम्ही जाल तर तुम्हाला ते तुमच्या मनाला ते पटणार नाही की आपण याच्याकडून इतके पैसे घेतोय तर हे बरोबर नाही तर हे सातत्याने हे त्याच्यामध्ये माणसामध्ये बदल घडतो हे फार आमच्यासाठी महत्वाचं आहे की हे दोन्ही कामं होतात की समाजासाठी हा येतोय आणि याच्यामुळे ये इथल्या आदिवासींनाही फायदा झालाय आणि जेव्हा हा जातोय तेव्हा हा इथून काहीतरी चांगलं पण घेऊन चाललेला आहे दोन गोष्टी दोन्ही असायला हवं हो ते की मी शाणा असं न राहता मी पण काहीतरी शिकायला चालवले आहोत मी काहीतरी वेगळं करतोय जगा मी आदिवासींना शिकवतोय किंवा दवाखान्यात तिथे काम करतोय मी जगा वेगळं काही करतोय असं विचार न करताच तुम्ही का काम करायला पाहिजे असं आमचं मत आहे म्हणजे की आपण आपल्याला समाधान मिळत आहे ना तरच आपण समाजसेवेमध्ये पडलं पाहिजे असं मला वाटतं बाकीच्या म्हणजे कोणाला आपल्यामुळे फायदा होतोय का नुकसान होतंय का काय होतंय ते न बघता तुम्ही आपण आपलं सातत्याने ते काम केलं पाहिजे जे आज आईबाबांनी इतके वर्ष पन्नास वर्ष होतील दोन हजार तेवीस मध्ये लोकबिरादरी प्रकल्पाला तर पन्नास वर्ष सातत्याने एकाच ठिकाणी राहून त्यांनी काम केलं त्यामुळे हे सगळं तुम्हाला आज दिसतंय तिथे प्रकल्पाची भरभराट झालेली आहे हे प्रकल्प कारण बेस पक्का झाला आहे ना इतका मोठा इतक्या वर्ष राहून त्यांनी ते काम केलंय असं ते आहे आनंदवन बघा तुम्ही एकोणीशे एकोणपन्नास ला बाबांनी सुरू केलं अजूनही आनंदवन चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यामुळे बाबांचे जे सगळे प्रकल्प आहे अतिशय वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला प्रेरणा देतील जाल तर तुम्ही अंध अपंग मुखीर कुष्ठ रुग्ण ही लोक जी कामं करतात ज्या पद्धतीची कामं तिथे करतात ती काम आपण बघितली तर आपण अगदीच म्हणजे शर्मेने मान खाली द्यायला आपली की आपल्याला जमणारच नाही ते की त्याच्या त्यांच्याकडे हातं बोट नाहीत ती माणसं काय करू शकतात ते अफलातूनच आहे त्यामुळे हे सगळं आपण एकदा बघितलं पाहिजे आपल्या नजरेतून लोकांनी तरुण मुलांनी बघणं आवश्यक आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या ट्रिप्स तिथे आल्या तर त्यांना पण त्यांना त्याच्यातून ते काहीतरी प्रेरणा मिळू शकेल समाज म्हणजे आपल्यामध्ये आपण बदल घडवण्यासाठी किंवा आपल्या मुलामध्ये बदल घडवण्यासाठी आपण अशा संस्थांना म्हणजे आमच्याच नाही पण अशा संस्थांना भेट देणं मला वाटतं आवश्यक आहे आणि त्यामुळे आपल्या स्वतःवर त्याचा चांगला परिणाम होतो असं अनुभवातून मी सांगू शकतो आणि येणारी लोक बरेच वेळा आनंद म्हणून बघतात हेमलकसा बघतात आमचं सोमनाथ प्रकल्प बघतात आणि बरेच वेळा मग तिथेच ते त्यांचे मनातलं जे काय आहे ते बोलून दाखवतात की आम्हाला इथे काम करायला मिळेल का आम्हाला दोन वर्ष इथे काम करता येईल का महिनाभर काम करता येईल का पंधरा दिवस काम करता येईल का तर त्याच्यावर माझं उत्तर तेच असतं की तुमच्या कामाचा जर सा इथे राहून काही उपयोग होत असेल काहीतरी वेगळं तुम्ही देतल म्हणजे मी जे रोज रुटीन काम करतोय माझे शिक्षक जे तो रोज रुटीन काम करतायत त्या रुटीन कामामध्ये त्याला रिप्लेस करण्यात काही अर्थ नाही त्याला बाजूला बसवायचं आणि तुम्हाला तिथे आणून बसवायचं पण तिथे जे नाही आहे जसं माझ्याकडे संगीत हेमलकसा भागामध्ये नाहीये संगीताचं शिक्षण देणारं कोणी नाही संगीताचं शिक्षण तुम्ही देऊ शकता का तुम्ही काही आर्ट क्राफ्टचं काही शिक्षण देऊ शकता का असं काही वेगळं काही तुम्ही देऊ शकत असाल तर त्या मुलांना पण पुढे जाऊन संधी मिळेल की ते सारेगमप सारख्या कार्यक्रमामध्ये जाऊन परफॉर्म करू शकतील पण तेवढा वेळ तुम्ही देऊ शकणार आहात का कारण हा संगीत बिंगीत एक दोन दिवसासाठी शिकवून काही उपयोग होत नाही त्याला तुम्ही सातत्य लागतं त्याला त्याला ला 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 प्रचंड प्रमाणात मेहनत लागते ती करण्याची तुमची तयारी आहे का या सगळ्या गोष्टी विचार करून मग लोकांनी बोलणं बोलायला पाहिजे असं मला वाटतं कारता बरेच जण आम्हाला तेव्हा तेव्हाच्या तेव्हा विचार एकदा पहिल्यांदा जेव्हा तुम्ही सगळ्या प्रकल्प बघता तेव्हा तुम्ही भारावून जाता आणि तुम्हाला वाटतं की काहीतरी आपण या समाजासाठी केलं पाहिजे प्रत्यक्ष काम करता येईल तर अजून चांगलं आर्थिक दृष्ट्याने करता येईल आर्थिक मदतही आपल्याला करता येईल ते आहे आणि आम्ही बरेच वेळा मग म्हणतो की पंधरा दिवसाच्या कामाने काही इम्पॅक्ट होत नाही मुलांवरही होत नाही काही होत किमान तुम्ही एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष काढलं तर काहीतरी तुम्हालाही त्याचं समाधान मिळेल आणि या भागातल्या समाजातल्या लोकांनाही या मुलांनाही काहीतरी त्याचा बेनिफिट मिळेल असं आम्ही म्हणजे ते ठरवलंय की आपण किमान एक वर्ष त्यांनी काम करावं तरच त्याला आपण संधी देतो आणि ती पण प्रकल्पाची गरज असेल तर आता सरांचं बोलणं ऐकताना बाभ बोरकरांच्या फार प्रसिद्ध ओळी आठवल्या मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो तर अशा निस्वार्थपणे समाजकार्य करू इच्छिणाऱ्या तरुणांपर्यंत आजची ही मुलाखत अक्षरयात्री मंचाच्या माध्यमातून पोहोचली आणि अनिकेत सरांचा हा संदेश पोहोचला तर आमच्यासाठी जा त्यापेक्षा जास्त समाधानाची कोणती बाब नसेल आणि त्यांचा हा संदेश आम्ही सर्वजण सुद्धा लक्षात ठेवू सर मला पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे म्हणजे आजपर्यंत आम्ही पुस्तकांमधून किंवा सिनेमांमधून बाबा आमटे डॉक्टर प्रकाश आमटे यांचं आयुष्य पाहिलं आणि प्रत्येक वेळी कधी आमच्या अंगावर काटे उभे राहिले कधी भरून डोळे भरून आले आमचे पण आपण लहानपणापासून त्यांचा सहवास अनुभवलेला आहे तर आज आपण अक्षर यात्री मंचाच्या माध्यमातून मुलाखत देत आहात तर तुमच्या लहानपणीच्या बाबा आमटेंच्या आणि प्रकाश आमटेंच्या सहवासातील काही आठवणी ऐकण्याची संधी आम्ही आज सोडू शकत नाही तर आम्हाला अशा काही आठवणी किंवा प्रसंग ऐकायला आवडेल लहानपणीचा तर तुम्ही म्हणल की बाबा आमटेंबरोबर आठवणी आणि प्रकाश आमटेंबरोबरच्या आठवणी किंवा पण हे कसं असतं की ते आमच्यासाठी आजी आजोबाच होते बाबा आणि आजी आणि आम्ही त्यांना मोठे बाबा म्हणायचो आणि आजी आणि आई बाबा नाही बाबा म्हणजे कसं असतं आपल्या मुलाला कोणी म्हणजे छोटेपणी अगदीच चांगलं पालन पोषण व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात त्यामुळे काही कमी पडू द्यायचं नाही मुलाला हा प्रयत्न त्यांचा सातत्याने चालू असायचा आणि आम्ही जंगलामध्ये वाढत असताना बाकी इतर गोष्टी शहरामध्ये काय असतात या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या काही कारणच नाही माहिती असायचं कारण आम्ही आदिवासींसारखंच जीवन त्यावेळेस आमचं होतं जगत होतो आम्ही त्याच शाळेमध्ये शिकत असताना त्याच मुलांबरोबर फिरणं असेल त्यांच्या गावात जाणं असेल भटकंती करणं असेल या सगळ्या गोष्टी आम्ही खूपदा केलेल्या आहेत त्यांच्याच मध्ये शाळेचा मेस, मेस होता जेवणाचा अनेक वेळा आम्ही त्या मुलांबरोबरच जेवण केलेलं आहे त्यामुळे असं वेगळं काही असं वाटलं नाही कधी पण जेव्हा आपण टीनेजर्स होतो तेव्हा आपल्याला जेव्हा तिथून बाहेर पडावं लागलं शाळेसाठी आणि नंतर आपल्याला कळतं की आपण काहीतरी वेगळ्या आई बाबांच्या पोटी जन्मलो आहोत वेगळ्या घराण्यात जन्मलो आहोत आणि हे काही साधं नाही गणित काहीतरी वेगळं आहे कारण आम्ही जेव्हा लहानपणी हेमलकसाला राहिलो तेव्हा आमच्या घरामध्ये बिबटे असायचे आमच्या घरामध्ये अस्वली असायच्या आमच्या घरामध्ये तरस असायचा हरणा असायची शेकरू असायचं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्या भागामध्ये जे आढळतात ते, ते सगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याकडे होते किंवा अजूनही आहेत तर ते सगळे प्राणी घरामध्ये या काळामध्ये पिंजरे नव्हते ते सगळे घरातच राहायचे आणि एकमेकांशी म्हणजे सगळे एकमेकांचे शत्रू जंगलामध्ये जे होते ते सगळे एकमेकांचे मित्र आपल्याकडे होते त्यामुळे त्या मैत्रीच्या नात्याने एकमेकांशी खेळायचे कारण आपल्याकडे आलेले हे सगळे अनाथ प्राणी होते मेड ऑर पण त्या काळामध्ये आदिवासी कंद शिकारीवर जगायचे त्यामुळे त्यांना खायला काही नसतं नव्हतं ते त्यामुळे त्यांचा शिकारीवर भर जास्त होता दिवसभर जंगलामध्ये फिरायचं कंदमुळं जमा करायची मग काहीही शिकार मिळाली तरी चालेल ती मारून खायचं माकड असेल माकड खाल्लं पक्षी असेल पक्षी खाल्लं था था था। गाँचा 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 था था था। जे काय असेल ते सगळं मारून खायचे त्यांचं कम्युनिटी हंटिंग असायचं गावच्या गाव शिकारीला जायचं आणि हे काय आम्हाला बघवलं नाही बाबांना आईला आणि कार्यकर्त्यांना त्यांनी ते माकड पाहिलं पहिल्यांदा की ते माकड मारलं आहे आई मारल्या गेलेली आहे आणि पण पिल्लू जे होतं आई आईच्या पोटाला चिकटलेलं चिकडलेलं होतं आई मेलेली आहे पिल्लाला काही कळलं कळत नव्हतं की आई मेली आहे का जिवंत आहे पण जेव्हा आई बाबांनी ते बघितलं जंगलातून येताना आदिवासी नक्की आई मारली आणि पिल्लू जिवंत आहे तर त्यांनी त्यांना थांबवलं आणि त्यांनी त्यांना की ते जे पिल्लू जिवंत आहे ते तुम्ही काय करणार त्यांना विचारलं त्यांनी ते, ते म्हणाले की ते आमची मुलं खातील कापून खातील मग त्यांना फार वाईट वाट वाटलं धक्का बसला त्यांनी म्हणाले की आम्ही याच्या बदल्यात जर तुम्हाला दुसरं काही खायला दिलं तांदूळ दिला बा भात किंवा गहू दिला तर तुम्ही हे तुम्ही आम्हाला द्याल का तर मग ते त्यांनी काकू करत झाली मग ते दूध पाडून भाजून त्या माकडाला वाढवलं असं टप्प्याटप्प्याने मग बाकी मग लोकांना ते कळायला लागलं की दवाखान्यात लोक यायची ते बघायचे माकड कुत्र्याबरोबर खेळतंय आणि मोकळत राहायचं त्यावेळेस सगळं आणि आदिवासी कुत्र्याने शिकारीला वापरायचे कुत्रे शिकार, शिकार करायचे त्यांचे शिकारी कुत्रे होते ते जंगलात जाताना कुत्रे घेऊन जायचे आणि कुत्रेच या माकडांची वगैरे जेव्हा ते खाली पडायचे तेव्हा ते शिकार करायचे आणि इथे हेमलकसामध्ये लोकबिराजारी प्रकल्पात ते बघायचे की हे एकमेकांचे शत्रू असलेले इथे एकमेकांबरोबर खेळत आहेत तेव्हा मग दवाखान्यात येणाऱ्या पेशंटला पण सांगायला लागले बाबा आई वगैरे की जर जंगलामध्ये शिकारीला तुम्ही गेलात आणि काही पिल्लू अनाथ सापडलं तुम्हाला तर कृपा करून त्याला मारू नका त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला कपडे देऊ तुम्हाला जेवणासाठी काही दुसरं काय भात वगैरे देऊ पण या प्राण्यांचा जीव तुम्ही घेऊ नका त्या काळामध्ये शिकार बंद करा वगैरे हे सांगणं फार कठीण होतं कारण आपण नवीन होतो आपण बाहेरून आलेलो होतो त्यांच्या आपण त्यांच्यासाठी आपण परदेशी लोक होतो त्यामुळे हे काही आपण सांगू शकत नव्हतं आणि त्यांना पर्याय पण पर नव्हता दुसरा काही पर्याय त्यांच्यासाठी आपण निर्माण केला असता जेवणाचा जगण्यासाठी तर मग आपल्याला बोलता आलं असतं आज आपल्याला ते बोलता येतं कारण आज ते धानाची शेती करतात भाताची शेती करतात भाजीपाला उत्पन्न घेतात विविध प्रकारच्या फळांचं उत्पन्न घेतात बऱ्यापैकी आता फरक पडला आहे शाळेच्या मुलांना मुळे फार मोठा फरक पडलेला आहे आज काही मुलं मुली म्हणतात सुद्धा की आमच्या वडिलांनी ज्या प्राण्यांची शिकार केली ते प्राणी आम्ही इथे बघितल्यावर आम्हाला असं वाटतं की किती सुंदर होत प्राणी आणि त्या प्राण्यांना आमच्या आई वडिलांनी मारून खाल्लेलं आहे आम किंवा आमच्या पूर्वजांनी मारून खाल्लेलं आहे याचा आम्हाला खूप वाईट वाटतं ते प्रकल्पातल्या प्राण्याचा हा एक फायदा आहे की त्यामुळे शिकार आता कमी झालेली आहे अगदी निग्लिजिबल आहे पण थोड्याफार प्रमाणात का होईना शिकार त्या भागामध्ये आहे कारण दुर्गम भागामध्ये जिथे आजही रस्ते नाही जिथे एज्युकेशन पोहचलेलं नाही त्या ठिकाणी अंधश्रद्धा मुळे होणारे शिकारी त्या जोपर्यंत शिक्षण चांगलं मिळणार नाही तोपर्यंत या गोष्टी होत राहील पण कालांतराने ते सगळं बदलेल त्याला वेळ लागेल सगळ्या गोष्टींना तो प्रयत्न आमचा चालू असतो आम्ही सातत्याने याच्यावर बोलत असतो त्यांच्याशी सांगत असतो तर हे ते वेगळं बालपण आम्ही इथे हेमलकसामध्ये जगलो सगळ्या प्रकारचं प्राण्यांबरोबर आम्हाला राहता आलं एक आम्ही खरोखर लकी आहोत त्या बाबतीत जेव्हा बाहेर पडलो शिक्षणाला तेव्हा कळलं की बाहेरचं जग हे आपल्या हेमलकसाच्या जगापेक्षा आदिवासींच्या जगापेक्षा कितीतरी वेगळं आहे काहीच साम्य नाही कुठल्याच प्रकारचं साम्य नाही आमच्या आम भागामध्ये चोरी नव्हती आमच्या घराला आम्ही कधी कुलूप लावलं नाही आम्ही गावाला जायचो हेमल कसावन आनंद मधला जायचो तेव्हा पण आम्ही कधी घराला कुलूप लावायचो नाही तसंच इकडे आल्यावर सगळं उलट होतं इकडे तुम्हाला तर कुलूप लावणं असेल किंवा काय जे काय असेल बाहेर जेव्हा तुम्ही शिकायला जाता तेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी मी शिकायला होतो किंवा त्या ठिकाणी पण माझ्या घरामध्ये चोरी झाली होती कुलूप तोडून चोरी झाली होती या सगळ्या गोष्टी त्या त्याच्याशी आपण बघितलं तर तिकडची लोक या बाबतीमध्ये खूप प्रामाणिक होती आदिवासी कधी भीक मागत नाही तुमच्या पुढे हात पसरत नाही आणि अर्धपोटी राहतात तरी पण ते भीक मागत नाही या काही गोष्टी आपण त्यांच्याकडून पण शिकल्या पाहिजे तर त्या आम्ही त्यांच्याची सहनशीलता ती खूप मोठी आहे प्रचंड प्रमाणात आहे सहनशीलता आम्ही बघितलं आहे की बाबा जेव्हा दवाखान्यामध्ये काम करायचं आता दिगंत आणि अनघा बघतात दवाखाना तर त्या काळामध्ये लहानपणी आम्ही जेव्हा दवाखान्यामध्ये येणारे पेशंट बघायचो अस्वलाने फाडलेले असतील हल्ले केलेले असतील तर ते चेहरा अक्षरशः फाडून टाकलेला होता दोन्ही डोळे गेलेले होते फक्त कवटी दिसत होती वरचं सगळं निघून गेलं होतं डोक्यावरचं आणि ते सगळं शिवताना आम्ही बघितलं होतं बाबांनी तेव्हा त्या ते ते पेशंटवर वर इलाज केला पण ते ताबडतोब शिवताना आलं कारण ते जखम त्या माणसाला आणायलाच चार दिवस लागले इतक्या लांबून तो कारण खांद्यावर उतरून परत रस्तेच नाही खांद्यावर उतरून त्याला आण तो जगलाच कसा इथपर्यंत प्रश्न होता इथे आल्यावर तो स्पष्ट तो बोलत पण होता ते दोन्ही डोळे अंधळा झालेला होता आणि त्याच्या जखमेवर अळ्या पडल्या होत्या काहीतरी त्यांनी मातीमध्ये मा लोळवलं होतं त्याला असोलानी आणि मग इथे आल्यावर बाबांनी ती जखम स्वच्छ केली आणि स्वच्छ केल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा ती जखम चांगली झाली फ्रेश झाली रेड झाली त्यानंतर बाबाने ती कवटीवरच जे मास्क निघालं होतं किंवा सा आईतून सारपट निघा ते असं थोडे स्टिचेस मारले एकशे साठ स्टिचेस त्याला देण्यात आले तर एवढ्या ठिकाणी अनेस्थेशा त्यावेळेस तिथे काही सोयी नव्हत्या झाडाखाली सगळं व्हायचं त्यामुळे त्या बाबांनी त्याला विचारलं की मी एक टाका देऊन तुला बघतो तुला जर ते सहन करता आलं टाका तर आपण बिना अनस्तिष्हे टाके देऊन टाकू एक दिल्यावर त्यांनी देऊन टाका म्हणून बाबाला सांगितलं मी बिना अनस्तिष्हेचे एकशे साठ टाके त्या माणसाने घेतले हे सगळे आपण आपल्या डोळ्यांनी जेव्हा बघतो तर आपल्यामध्ये ती सहनशक्ती निर्माण होते असं मला वाटतं आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी जेव्हा रडतो किंवा हे करतो किंवा त्याच्यातून आपण बाहेर पडतो आम्ही आई बाबांकडून हे पण शिकलो आहे की ते पण स्वतः शिकले तिथे गेल्यावर ते आनंदवनातच त्यांचा बालपण गेल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच वारसा होता आम्हालाही हेमलकसामध्ये राहिल्यामुळे या गोष्टी शिकायला मिळाल्या की समाजामध्ये सगळीकडे असं नसतं हे बाहेर पडल्यावर आम्हाला कळलं जोपर्यंत आपण समाजामध्ये सगळीकडे सगळ्यांच्या घरी प्राणी असतात तसंच वाटायचं सगळ्यांच्या घरी हेमलकसाला जसं होतं तसंच सगळीकडे जग जग असेल पण फारच वेगळं असं जीवन आम्ही तिथे अनुभवलो जगलो प्राण्यांबरोबर खेळण्यापासून नदीवर रोज आंघोळीला जाण्यापर्यंत आई बाबा या बाबतीत फार उत्साही होता आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांची मुलं आणि आम्ही या सगळ्यांना घेऊन बाबा नदीवर घेऊन जायचा तिथे नदी दोन तीन किलोमीटर लांब आहे तिथे आम्ही चालत किंवा सायकलनी जायचो आणि मग तिथे बाबांनी सगळ्यांना पोहणं शिकवलं तिसऱ्या अडीच वर्षाच्या तीन वर्षाच्या पोरांनी म्हणजे आम्ही सगळ्यांनी तीन अडीच साडेतीन वर्षाच्या असतानाच नदीमध्ये पोहणं शिकलो सगळ्या गोष्टी या आम्हाला शहरात असलं तर शहरात राहिलो असतो तर या सगळ्या गोष्टी आम्हाला नसत्या मिळाल्या हेमलकशाच्या शाळेमध्ये मिळाल्या किंवा तिथे राहिल्यामुळे मिळाल्या असं एक वेगळं बालपण आम्ही तिथे जगलो दुर्दैवाने काय झालं की बाबा आमटे हे आनंद मनात जास्त राहायचे वरोऱ्याजवळ आणि आम्ही हेमलकशाला आमचं बालपण घालवलं अं बाबा कधीतरी दोन महिन्यातून एकदा एक चक्कर मारायचे दोन तीन दिवस राहिले की परत ते वापस आनंद वनला त्यांच्या त्यामुळे आजी आणि बाबांचा खूप सारखा इंटिमेट संबंध आमचा काही आला नाही असा संपर्क आला नाही तो एक थोडासा आम्हाला नेहमी त्याचे ती रुखरुख असते पण आई बाबांचं बराच आम्ही काम बघूनच आम्ही प्रेरित होऊन अं परत तिथे हे जाण्याचा निर्णय घेतला आणि तिकडचं जे प्युअर लाईफ आहे ते आम्हाला फार भावलं आपण शहरामध्ये राहण्यापेक्षा परत आपण अमलकसाला जाऊन राहावं त्याच्या मागे ते एक कारण होतं की आई बाबांनी आम्हाला लहानपणी सातवीपर्यंत त्याच आदिवासी मुलांबरोबर शिकवलं तो एक मोठा प्लस पॉइंट होता आम्हाला दुसरं असं होतं की प्राण्यांबद्दलचं प्रेमही होत कि ते लहानपणापासून घरी असल्यामुळे ते पण निर्माण झालेलं होतं त्यामुळे आपणच आम्ही आमच्या घरी वापस गेलो ते काही कुठला वेगळा निर्णय असा घ्यावा लागला आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट अनेक लोकांच्या येत असतात आमच्या आयुष्यात आला नाही आम्ही सरळ आमच्या घरी चाललं गेलो शिक्षण झालं आणि परत घरी गेलो इतकं सहज झालं okay, सगळं म्हणजे महत्वाचं आमच्या पत्नीच आहे खरं की ती पुण्याची माझी बायको जी आहे ती पुण्याची आहे तिने सगळं ते हे कारण तिच्यासाठी सगळं वेगळंच जग आहे पूर्णपणे वेगळं जग एखाद्या मध्यम वर्गीय कुटुंबातील असणारी समीक्षा रोज वडापाव खाणारी रोज कॅन्टीन मध्ये जाणारी तिथले पुण्यामधल्या वैशाली रुपाली सारख्या मध्ये जेवणारी खाणारी आणि एकदम हेमलगसाला येऊन इथे काहीच नाही अशा ठिकाणी जिथे मॉल नाही सिनेमा थिएटर नाही किंवा काहीच नाही अशा ठिकाणी येऊन स्वतःला ऍडजस्ट करणं तिला एक एक वर्ष जवळपास ते ऍडजस्ट व्हायला लागलं तिने खूप अभ्यास केला की मी इथे काय करू शकते इथे आमच्याकडे फ्रीडम खूप आहे बाबाने आम्हाला फ्रीडम खूप दिलं त्यामुळे आम्ही तिथे आमच्या पद्धतीने काम वाढवू शकलो फ्रीडम मिळाला आम्हाला आणि मग तिने बऱ्याच गोष्टी केल्या शाळेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला नंतर कॉम्प्युटर मुलांना तिथे कॉम्प्युटरची लॅब आम्ही उभी केली ती मुलांना कॉम्प्युटर शिकवण्याचं काम केलं मग त्याच्यानंतर तिने बघितलं की टीचर्सचं ट्रेनिंग केलं तर जास्त चांगलं होईल त्यांना इंग्लिश जास्त चांगल्या पद्धतीने शिकवता येईल वगैरे या सगळ्या गोष्टी करत करत वेगळा रोल तिने मग ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ती आली असं ते शोधलं तिने तिचं काम आणि अतिशय मन लावून काम करते ती अनगतही तसच आहे ती पण इतक्या लांबून गोव्याची आहे ती गोव्यावरून इथे मलकसाले येऊन सेटल होणं मोठी गोष्ट आहे आणि हो। त्यांचं जास्त कौतुक करायला पाहिजे आईच तर आहेच कारण आई, आई, आई अगदीच जेव्हा प्रकल्पाची सुरुवात झाली तेव्हा Uh, मध्ये राहायला घर सुद्धा नव्हतं स्वतःची झोपडी स्वतः बांधून यांनी राहायला सुरुवात केली होती दोघे एमबीबीएस असलेले डॉक्टर असलेले आणि आईला इथे ऑलरेडी जॉब मिळाला होता सरकारी नोकरीमध्ये असताना सरकारी नोकरी सोडून अनेस्तेशिया तिथं मध्ये ती पोस्ट ग्रॅज्युएट आहे एमबीबीएस झाल्यानंतर आणि ते सगळं सोडून ती हेमलकसाला आलेली खूप मोठी गोष्ट आहे त्या काळामध्ये तुम्ही म्हणालात तसं शिक्षणाचं महत्व खरंच फार मोठं आहे आणि असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि काही गोष्टी शिक्षणामुळेच शिक्षणाच्या प्रसारामुळेच तिथे बदलतील अ मला हे खूप आहे तुमचं बोलणं ऐकताना की समाजसेवा ही हे एक मनुष्य घडणीच खूप मोठं प्रशिक्षण आहे आणि त्यामुळे माझ्याही मनात कुठेतरी ती ज्योत पेटलेली आहे आत्ता की माझं सगळं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी सुद्धा हेमलकसाला येईन आणि माझ्या परीने जी काही होईल ती समाजसेवा तिथे येऊन करेन आणि अक्षरयात्री मंचाच्या माध्यमातून या मुलाखतीच्या निमित्ताने मी आ, सर्व प्रेक्षकांना सुद्धा प्रेक्षकातील सर्व तरुणाईला सुद्धा असंच आवाहन करते मी प्रश्न विचारतानाच म्हणाले तसं आम्ही समीधा वाचलं वाटा वाचलं सिनेमा सुद्धा पाहिला तर हा अनुभव ते पाहण्यापेक्षा आणि वाचण्यापेक्षा तुम्ही घेतलेला हा अनुभव खरंच खूप वेगळा आहे आणि हे खूप सगळं जनक आहे कुतूहल वाढवणार आहे कायम Uh, समिधा हे आत्मचरित्र त्याचं नाव अगदीच समर्पक आहे आणि त्यामुळेच uh, मंदाताई समीक्षाताई अनघाताई या सगळ्यांच uh, समिधेप्रमाणे uh, त्या या समाजकार्यात त्यांचा रोल आहे आणि ते कार्य खरंच खूप कौतुकास्पद आहे आजच्या uh, या मराठी राजभाषा दिनानिमित्त घेतल्या गेलेल्या मुलाखती uh, साठी मी सर्व प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते आणि uh, अनिकेत सरांचे सुद्धा आभार मानते खर तर आज सव्वीस फेब्रुवारी आहे आणि सव्वीस फेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृती दिन असतो ही मुलाखत ऐकल्यानंतर मला सावरकरांच्या काही ओळी इथे सांगाव्याच्या वाटतात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या वहिनीला एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रातल्या शेवटच्या काही ओळी आहेत घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे या ओळींचा अर्थ असा आहे आम्ही आंधळेपण पन, आंधळेपणानं हा निखाऱ्याचा मार्ग चोखाळलेला नाही आम्हाला पूर्ण माहिती आहे आम्ही काय करतोय ते आम्ही कुठल्या मार्गावरती आहोत इतिहासाला आणि निसर्गदत्त प्रेरणेने आम्हाला जे कर्तव्य करण्याची स्फूर्ती येते तिला स्मरून आम्ही हे सांगतोय संपूर्ण विचारांती जाणतेपणानं आम्ही हे पाऊल उचललंय आणि हा मार्ग आम्ही स्वीकारलाय अशा अतिशय तेजपुंज ओळी आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आणि तसच तेजपुंज कार्य आमटे कुटुंबियांचं आहे या ओळी मला या मुलाखतीच्या निमित्तानं आमटे कुटुंबियांसाठी अतिशय समर्पक वाटल्या आणि मी पुन्हा एकदा अक्षरयात्रेच्या सर्व प्रेक्षकांना हेच आवाहन करते सरांनी सांगितलेला संदेश आपण लक्षात ठेवूया आणि सरांचे सुद्धा ही मुलाखत दिल्याबद्दल खूप खूप आभार मानते धन्यवाद थँक्यू यू सर आणि सरांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सुद्धा देते यू. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा यू.